संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा संपन्न झालेला असताना आज ही इंद्रायणी नदी फेसाळलेली आहे. या इंद्रायणी नदीकडे दुर्लक्ष करून गेल्या 7 वर्षांपासून सरकारकडून वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. काही मुठभर कंपन्या नदीमध्ये रसायनयुक्त पाणी सोडून नदीमध्ये विष कालवत आहेत, मात्र कंपन्यांचा बंदोबस्त हे सरकार करू शकत नाही ही मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये या संदर्भात मोठा रोष निर्माण झालेला आहे. याच इंद्रायणी नदीत पवित्र स्नान करून वारकऱ्यांना माऊलींच्या चरणी माथा टेकवावा लागतो. परिणामी वारकऱ्यांचं आरोग्य आता धोक्यात येत आहे. त्यामुळे इंद्रायणीला मोकळा श्वास निर्माण करून द्या आणि वारंवार केल्या गेलेल्या मागणीकडे सरकार सातत्यानं दुर्लक्ष करत आलंय. Thank you.